नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मारुती केकाने, सहायक प्राध्यापक रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप डाकले जैन ऑफ कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथे कार्यरत आहे। आज आपण TYBCOM मधील व्यावसायिक उद्योजकता पेपर 2 मधील लघु उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने काही उपाययोजना केलेल्या आहे त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। आपण मागील लेक्चरला ज्या काही लघु उद्योजकांना किंवा कुटीर उद्योगांना ज्या काही समस्या सामोरे जावे लागत होते याची सविस्तर चर्चा आपण मागील तासाला केली होती। तर शासनाने लघु उद्योजकांसाठी वेळोवेळी भरीव अशी मदत केलेली आपल्याला दिसून येते। केंद्र शासन, राज्य शासनही वेगवेगळ्या लघु उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांची महामंडळांची स्थापना आपल्याला केलेली दिसून येते। तर पहिलं जे उपाययोजना केलेली शासनाने तर महामंडळाची स्थापना केलेली, कारण लघु उद्योगांना या लघु उद्योग हे साधारणपणे शासनाचे औद्योगिक धोरण 1948-56 आणि 80 नुसार भारतातील लघु उद्योजकांना त्यांच्या विकासासाठी उचित प्राधान्य दिलेलं गेलेलं दिसून येत आहे। आणि पंचवार्षिकमध्ये शासनाने लघु उद्योगांना असे आर्थिक अशी भरीव मदत किंवा विविध उपाययोजना केलेल्या दिसून येतात। त्यामध्ये मंडळाची स्थापना, आता मंडळाची स्थापनाचा विचार केला असता शासन स्तरावर कुटीर उद्योग मंडळ, लघु उद्योग मंडळ, हस्तकला मंडळ, हातमाग मंडळ, खादी व ग्राम उद्योग मंडळ अशा विविध मंडळांची स्थापना केलेली आहे। कारण कुटीर उद्योग मंडळ हे त्या लघु उद्योग किंवा कुटीर उद्योगांना ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी वेळोवेळी मदत करत असतं। म्हणजे काय, शासनाने या विविध लघु मंडळांसाठी सिडको म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना शासन स्तरावर केलेली आहे। आणि भारतातील लघु उद्योजकांच्या विकासासाठी ही सिडको म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वेळोवेळी या लघु उद्योजकांना मदत केली जात असताना आपल्याला दिसून येते। म्हणजे शासनाने मंडळांच्या विविध स्थापना करून लघु उद्योजकांना कशा प्रकारे मदत करता येईल ह्या स्तरावर मंडळांची स्थापना केलेली दिसून येते। दुसरी उपाययोजना केलेली आर्थिक सहाय्य किंवा निधीचे वाटप, कारण लघु उद्योग हे कमी भांडवलामध्ये करत असले तरी त्यांना निधीची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते। आणि ही निधीची कमतरता कमी करण्यासाठी निधीचा जो ओघ आहे अशा लघु उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात देण्यात येण्यासाठी शासनाने शासकीय स्तरावर सहकारी किंवा व्यापारी बँका यांना लघु उद्योजकांना कमी व्याजदरामध्ये कशा प्रकारे कर्ज वित्त पुरवठा किंवा निधी उपलब्ध करून देता येईल यासाठी वेळोवेळी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते। आणि या आर्थिक गरजा भागविण्यासाठी हे जे विविध मंडळांची स्थापना केलेली आहे यांचीही मदत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेली दिसून येते। 1 जुलै 1960 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या अशा उद्योगांना जे काही कर्ज दिलं जातं तेव्हापासून जी हमी आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे। आणि मग या लघु उद्योगांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हमी घेतल्यामुळे या लघु उद्योगांना चांगल्या पद्धतीने वित्त पुरवठा होण्यास मदत झालेली दिसून येते। आणि डिसेंबर 1991 शासनाने नायक समितीच्या समितीची स्थापना करून उद्योजकांना संस्थात्मक जे अर्थ आहे सहाय्याचा ओघ आहे तो राहण्यासाठी या नायक समितीनेही काही महत्त्वाचे उपाय सुचवलेले आपल्याला दिसून येतात। दुसरी उपाययोजना केलेली आहे विपणास सहाय्य, म्हणजे कारण लघु उद्योजकाकडून जे काही उत्पादन होतं ते उत्पादन ग्राहकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल
प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी विपणन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. जर चांगलं उत्पादन करूनही जर तो माल व्यवस्थित मार्केटमध्ये गेला नाही, जर त्याचं विपणन व्यवस्था चांगली नसेल, तर अशा उत्पादन जर वेळेत विक्री झाली नाही तर चांगल्या प्रतीचं जो किंमत आहे ती मिळेल अशी शाश्वती नसते. म्हणून विपणनास आर्थिक सहाय्यसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं सहाय्य शासन स्तरावर केलेलं आपल्याला दिसून येते. आणि कुटीर आणि लघु उद्योगांसाठी, उद्योगांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी भांडारे, विविध भांडारेही सुरू करण्यात आलेले. त्याचप्रमाणे शासनाकडून लघु उद्योजकांकडील काही विशिष्ट उत्पादनेही शासन स्तरावर खरेदी केली जातात. सार्वजनिक उद्योगांकडूनही लघु उद्योगांची उत्पादने खरेदी करण्यास काही टक्क्यांपर्यंत प्राधान्य आपल्याला दिलेलं दिसून येतं. आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुद्धा लघु उद्योगांची जी स्पर्धात्मक सामर्थ्य वाढविण्यासाठी शासनाकडून त्यांना दर्जा नियंत्रण व परीक्षण याचीही सोयी सुविधा या लघु उद्योगांना पुरवल्या जाताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे या सगळ्यांचा विचार केला असता लघु उद्योगांनाही विपणनास शासनाकडून सहाय्य मिळाल्याचे दिसून येते. पुढचा उपाययोजना आहे सामायिक उत्पादन कार्यक्रम. लघु उद्योजक हे यांना काही उत्पादने लघु उद्योगांसाठीच राखून ठेवलेली आहे, कारण मोठ्या उद्योगांच्या विस्तारावर काही शासनाने बंधनं आणण्यात आलेली आहे. आणि या बंधनं आणल्यामुळे काय झालेले, लघु उद्योगांना एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून सामायिक उत्पादन कार्यक्रम निश्चित केला आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत लघु उद्योगांकरता 822 उत्पादने हे लघु उद्योगांसाठी राखीव शासनास्तरावर ठेवलेली आपल्याला दिसून येतात. पुढची उपाययोजना आहे संशोधन व प्रशिक्षण. कारण लघु उद्योजकांना संशोधन व प्रशिक्षण ही एक सुद्धा महत्त्वाची बाब किंवा महत्त्वाचा घटक लघु उद्योजकांसाठी आहे. कारण याकरता अनेक केंद्र स्थापन करण्यात आलेले, लघु उद्योजकांचे जे काही उत्पादन होतं त्याचं संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी विविध सेवनसाई संस्था असेल, विस्तार केंद्र आहे, यांच्या मार्फत या लघु उद्योजकांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम शासन स्तरावर केलं जातं. आणि नवीन जे लघु उद्योग आहे किंवा नवीन जे चांगलं नोकरीच्या शोधात आहे किंवा नवीन शोधण्याच्या कल्पकतेचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना लघु उद्योग स्थापन करण्यासाठी चालना देण्याचं काम शासन स्तरावर केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघु उद्योजकांसाठी जे नवीन उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहे अशा लोकांसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही राज्यस्तरावर, केंद्र शासन स्तरावर स्थापन केलेल्या झालेल्या दिसून येतात. पुढची उपाययोजना आहे तांत्रिक सहाय्य. तांत्रिक सहाय्य म्हणजे साधारणपणे सर्व राज्यांमध्ये 27 लहान सेवा उद्योग संस्था, 39 शाखा संस्था, 4 विभागीय प्रशिक्षण केंद्र आणि 37 विस्तार केंद्र उभारली असल्याचे दिसून येते. या संस्था लघु उद्योगांना तंत्रविद्या असेल, साधने, ओळख अशा बाबतीत विविध प्रकारचं सहाय्य करताना आपल्याला दिसून येतात. आणि या तांत्रिक सल्ल्यासाठी विविध सेवा देखील तज्ज्ञांच्या उपलब्ध करून शासन स्तरावर दिलेल्या आहे. म्हणजे कुटीर उद्योग व लघु उद्योगांनाही तांत्रिक सहाय्य सहजतेने शासन स्तरावर उपलब्ध होतानाचे आपल्याला दिसून येते. पुढची उपाययोजना केली शासकीय स्तरावर सुधारित साधने. सुधारित साधने म्हणजे काय, लघु उद्योजकांना ही साधने पुरविण्यासाठी भाडे खरेदी योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि हे साधने व यंत्रे हे लघु उद्योजकांना म्हणजे हप्त्यांमध्ये सुद्धा ही सुविधा लघु उद्योगांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचा मुख्य काम हेच आहे की यांना चांगल्या पद्धतीचे साधन सामग्री कशा पद्धतीने मिळेल आणि त्या साधन सामग्रीचा उपयोग लघु उद्योगांना कशा मोठ्या प्रमाणात होईल हे काम राष्ट्रीय लघु उद्योग मंडळाचे असतानाचे आपल्याला दिसून येते. आतापर्यंत लहान उद्योगांना या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या द्वारे 29,000 म्हणजे 100 कोटीपर्यंत यांत्रिक सहाय्य, साधन सामग्री पुरवठा केल्याचे आपल्याला
दिसून येते किंवा मोठ्या प्रमाणात उभी साधने सुधारित साधने पुरवलेली आहे. पुढची उपाययोजना आहे लघुउद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी वस्तूची किंवा उत्पादनाची खरेदी. कारण लघुउद्योगांचे झालेलं उत्पादन हे जर हमीभाव त्यांना मिळाला नाही, योग्य किंमत मिळाली नाही, तर त्या लघुउद्योजकांचं नुकसान किंवा तोटा होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. तर शासनाकडून सुद्धा या उत्पादनाची काही एक शासनस्तर मोठ्या प्रमाणात या लघुउद्योजकांकडून काही उत्पादनं खरेदी केली जातात. म्हणून लघुउद्योजकांसाठी शासन हा एक एक मोठे खरेदार म्हणून बघितलं जातं. आणि राष्ट्रीय लघु उद्योग मंडळातर्फे ही उत्पादने त्या संबंधित खात्याला विकली जातात. आणि ती विकल्यानंतर साधारणपणे सध्याच्या परिस्थितीमध्ये 400 प्रकारच्या वस्तू शासनाकडून शासन या लघुउद्योजकांकडून खरेदी करताना आपल्याला दिसून येतं. म्हणून ही जी वस्तूचे उत्पादनाची जी उत्पादन आहे तो विकण्याचा जो प्रश्न आहे तो अतिशय सहजतेने सुटलेला आहे. म्हणून केलेलं उत्पादन शासन हमीभावाने खरेदी करत असल्यामुळे चांगलं मार्केट या लघुउद्योजकांना केलेलं उत्पादन आहे ते विकण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे सहकारी संस्थांची मदत. सहकारी संस्थांची मदत म्हणजे काय की प्रत्येक लघुउद्योजकांना विविध प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहे या संस्था जो लहान उद्योजक आहे त्यांना कच्चा माल किंवा व्यापारी महामंडळे किंवा कमी दरात सहजतेने कर्ज उपलब्ध होत असतं. कारण भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था या लघुउद्योगांना मदत करण्यासाठी स्थापन झालेल्या दिसून येतात. आणि या सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने कमी व्याजदरामध्ये आणि तात्काळ कर्ज मंजूर करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या लघुउद्योजकांना उभारणीसाठी चांगल्या पद्धतीचे तांत्रिक साधनं घेण्यासाठी सहजतेने कर्ज पुरवठा होताना आपल्याला दिसून येतो. पुढची उपाययोजना आहे निर्यातीस चालना. म्हणजे जो काही जो लघुउद्योजकाकडून केलेलं उत्पादन आहे हा माल कलात्मक वस्तू असतात आणि कलाकुसरीच्या वस्तू असल्यामुळे यांना परदेशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. आणि ही मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या निर्यातीस जे काही शासन यासाठी विशेष प्रयत्न करत असतं आणि व्यापारी महामंडळं याबाबतीत लघुउद्योजकांना सल्ला तसेच आर्थिक सहाय्य देण्याचं कामसुद्धा आपल्याला करताना दिसून येतं. हे सगळं केल्यामुळे का लघुउद्योजकांकडून केलेलं उत्पादन मग त्यामुळे अतिशय सहजतेने निर्यात होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे औद्योगिक वसाहती. औद्योगिक वसाहती म्हणजे काय शासन जमिनी खरेदी करते व त्यांचा विकास करताना आपल्याला दिसून येते. आणि कारखान्यांसाठी शासनाकडून इमारती बांधल्या जातात आणि या इमारती पाणी वीज गॅस असेल रेल्वे असेल किंवा सुरक्षा इत्यादी सुविधा या पुरवल्या जातात. आणि या इमारतीनंतर या काही भाडेतत्वावर असतील किंवा विकल्या जातात. सध्या 662 औद्योगिक वसाहती असून त्या 23 लाख व्यक्तींना रोजगार पुरवलेला आपल्याला दिसून येते. आणि साधारणपणे 676 कोटींचे उत्पादन या वस्तूचे उत्पादन या औद्योगिक वसाहतीतून करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे लघुउद्योगकांना जी जागा असेल इमारती असेल याची जी कमतरता भासत होती ती कमतरता या औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यामुळे कमी होण्यास मदत झालेली आहे. आणि शेवटची उपाययोजना राष्ट्रीय लघु उद्योग म्हणजे काय या राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955 लहान उद्योगांच्या विकासासाठी करण्यात आलेली होती. कारण या राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचा मुख्य उद्देश आहे की जी साधन सामग्री आहे किंवा साधने आहे हे साधने लघुउद्योगांना तात्काळ आणि चांगल्या पद्धतीने कसे पुरवता येतील यासाठी या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना झाली होती. आणि याद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीचं लघुउद्योजकांना मदत आपल्याला झालेली दिसून येते. तर विद्यार्थ्यांनो आपण या लेक्चरमध्ये जे काही
आपण मागील लेक्चरला ज्या काही समस्या लघु उद्योजकांना भासत होत्या, सामोरे जावे लागत होते, त्या समस्या कमी करण्यासाठी जे लघु उद्योग आहे यांच्या समस्या कमी करण्यासाठी शासनाने ज्या काही उपाययोजना योजल्या होत्या, राबवल्या होत्या, त्या आपण सविस्तर या तासाला चर्चा केली आहे. तर इतरही अनेक उपाययोजना असू शकतात, पण आपण प्रामुख्याने या 12 ज्या उपाययोजना आहे याची सविस्तर या तासामध्ये चर्चा केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील लेक्चरला जे लघु उद्योगातील जी उत्पादन श्रेणी आहे याची सविस्तर आपण चर्चा करणार आहोत.